नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आमदार सीमा हिरे यांनी गत 5 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची पावती त्यांना प्रचारादरम्यान मिळत असल्याचं कार्यकर्ते सांगत आहे. रविवारी प्रभाग क्रमांक 11 मध्ये महादेववाडी, कांबळेवाडी, सातपूरगाव, प्रबुद्धनगर, राजवाडा, संतोषी मातानगर, स्वारबाबानगर, कामगारनगर आदी भागात प्रचार दौरा करत नागरिकांशी संवाद साधला. रॅली दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करत सीमा हिरे यांचं स्वागत केलं. तसंच ठिकठिकाणी फुलांची उधळण करत आणि फटाके फोडून स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सीमा हिरे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, परंतु पक्षामध्ये पक्ष मोठा असतो आणि ताईंना उमेदवारी मिळाली. सर्व इच्छुक ताईंबरोबर आहे, त्यामुळे नाराज बिराज बंडखोर असं कोणीच नाही. बंडखोर राहिलेले तुम्हाला माहिती कोण आहे, आम्ही सगळे आमची बहीण आहे आणि 1000% ताई निवडून येणार आहे. मतदारसंघातील मतदारांचा प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रिया आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केल्या. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन, या पूर्ण सरकारविषयी जनतेमध्ये विश्वास आहे आणि जनतेने ठरवलेलं आहे. ज्याप्रमाणे लोकसभेला जास्तीत जास्त खासदार निवडून दिले आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता लोकसभेत आली, त्याच पद्धतीने विधानसभेतसुद्धा जास्तीत जास्त उमेदवार हे भारतीय जनता पार्टी महायुतीचे निवडून देतील याची मला खात्री आहे. कारण जनतेचा विश्वास, जनतेचा विश्वास या आधीच्या सरकारने कमवलेला आहे, मिळवलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच जनता ही जास्तीत जास्त मतदान हे पारड्यात टाकतील. याप्रसंगी नगरसेविका दीक्षा लोंढे, प्रकाश लोंढे, शशिकांत जाधव, रामहरी संभेराव, राजेश दराडे, संदीप काळे, निलेश भंदुरे, चारुदत्त आहेर, अजय लगड, अजय थोरात, बबलू कुर्मी, दीपक वाघ, रोहिणी नायडू, स्मिता जोशी, रश्मी हिरे, मंगला खोरटे, सुवर्णा भंडारे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश खरात, सातपूर.